आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कोल्हापुरात मराठा समाजाच्या वतीनं ठोक मोर्चाला सुरुवात. दसरा चौकात शेकडो कार्यकर्त्यांनी केलं ठिय्या आंदोलन. सकल मराठा समाजाच्या वतीनं राज्यव्यापी बंदला प्रतिसाद देत कोल्हापुरात आजपासून ठोक मोर्चाला सुरुवात झाली. यावेळी दसरा चौकात ठिय्या आंदोलन करण्यात आलं. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सुरू असलेल्या आंदोलनात एक जणाचा बळी गेला आहे. तरीही शासन आरक्षणाबाबत विचार करत नाही, त्यामुळे आता मुख मोर्चा नाही तर ठोक मोर्चा निघणार असं जाहीर करत कोल्हापुरात मराठा समाजाच्या वतीनं ठोक मोर्चा काढण्यात आला. अनेक कार्यकर्त्यांनी मोटरसायकल रॅली काढून जोरदार निदर्शने करण्यात आली तर बंदचं आवाहन देण्यात आलं. काही ठिकाणी मोर्चास हिंसक वळण लागल्याने वातावरण तापलं होतं. येथील दसरा चौकात मराठा समाजाच्या वतीनं ठिय्या आंदोलन करण्यात आलं. यावेळी दिलीप देसाई, सचिन तोडकर, हर्षल सुर्वे, आमदार सतेज पाटील, राजेश सिरसागर, छत्रपती श्रीमंत महाराज, संजय मंडलिक, चंद्रकांत जाधव, चारुलता चव्हाण, नगरसेवक नाना कदम, सारंग देशमुख यांच्यासह अनेक नगरसेवक, नगरसेविकांसह पदाधिकारी आणि तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान व्यापारी आणि दुकानदारांनी स्वयंस्फूर्तीनं आपलं व्यवहार बंद ठेवून बंदला पाठिंबा दिला. त्याचबरोबर मुस्लिम समाजांसह इतर अनेक संघटना पक्षांनीही या बंदला पाठिंबा जाहीर केला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता. महानकारी न्यूज साठी कॅमेरामन कृष्णात कांबळेसह बरकतभाई पन्हाळकर. पूजेबाबत मुख्यमंत्री साहेबांनी जे स्टेटमेंट केलं ते अत्यंत चुकीचं आहे. मुळात हे बनावट गंडी भशू करणारे मुख्यमंत्री दुर्दैवाने या महाराष्ट्राला लाभले आहेत. हा मराठा समाजावर त्यांनी आरोप केला की काहीतरी दंगा होईल, जाळपोळ होईल, वारकऱ्यांच्या जीवावर काहीतरी येऊ नये म्हणून मी इकडे जाण्याचं असे केले. मुळात मुख्यमंत्री पळपुटे आहेत, त्यांनी इथून पळून जाण्याचं काम केलं आणि स्वतः सगळे जे आरोप करत आहेत ते मराठा समाजावर करत आहेत. ज्या मराठा मोर्चामध्ये लाखो करोडोचे मोर्चे निघाले, एखादी अँब्युलन्स आली तर एका क्षणात वाढ करून देण्याची ताकद या मराठा मोर्चामध्ये होती, हे मुख्यमंत्र्यांनी विसरू नये. अशा पद्धतीचं जर काही आरोप करू नये, तुम्ही जे आजपर्यंत जे केलं ते सगळं बनावटगिरी केली आहे मुख्यमंत्री साहेब, आजपर्यंत काही ठोस निर्णय घेतला नाही, ही आश्वासने दिली. आता जर बघितलं तर ऍडमिशनच्या कॉलेजचा वेळ आहे, कुठल्याही मराठ्यांच्या पोरांना 50% EBC सवलत नाही, 60% EBC सुद्धा नाही, युनिव्हर्सिटीमध्ये फी आहे तशी आहे, कुठलीही फीमध्ये सवलत नाही. आजपर्यंत मराठ्यांना गंडवण्याचं आणि फसवण्याचं काम या मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे, याची थर यांना नक्की लागल्याशिवाय राहणार नाही.